फरार असलेल्या त्या वासनांध मास्तराला अखेर पोलिसांनी केली अटक. 5 सप्टेंबर हा सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि विद्यार्थी देखील या दिवशी आपल्या शिक्षकांप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मान करतात. मात्र याच दिवशी नांदुरा तालुक्यातील देवीदास दिगोळे या वासनांध मुख्याध्यापकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य केले होते. नांदुरा तालुक्यातील मुरंबा येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून असलेल्या देवीदास दिगोळे याने आपल्याच शाळेतील 5व्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला होता. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्याच्यावर पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर हा मास्तर फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तत्काळ पथके रवाना करत काही तासातच या वासनांध मास्तराला पोलिसांनी अटक केली आहे.